नमस्कार, मी दीपाली कुक बेस्ट फूड या आपल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत करते। आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचे पॉपकॉर्न। चला तर बघूया मग त्यासाठी लागणारे साहित्य। या ठिकाणी मार्केटमध्ये स्पेशली पॉपकॉर्न साठी मिळणारे मक्याचे दाणे या ठिकाणी मी घेतलेत। मीठ घेतले, हळद घेतली, गॅसवर मी एक मोठी कढई ठेवली आहे, जाड कढई। त्यामध्ये आता एक चमचा तेल घालायचं, कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचंय। या ठिकाणी तेल तापलेलं आहे, आता त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊ। मीठ तेलामध्ये थोडं मिक्स करायचं, तर त्यात मक्याचे दाणे घालायचे। आणि त्यावर एक चमचा हळद घालायची। मक्याचे दाणे आता फुलायला लागलेत, आता त्यावर आपण झाकण ठेवूया। ही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, अगदी 5 मिनिटांमध्ये मक्याचे दाणे फुलतात आणि पॉपकॉर्न तयार होतात। लहान मुलांना ते हे खूपच आवडतात। या ठिकाणी पॉपकॉर्न बनत आहेत, तडतड असा आवाज येतोय त्याचा। मक्याचे दाणे आता तडतडायला लागलेत, गॅस बारीक केलेला आहे, मंद आचेवरच हे फुलून द्यायचे। या ठिकाणी मक्याच्या दाण्याचा तडतडायचा आवाज बंद झालाय। चला तर आपण मग झाकण काढून बघूया। वाव, या ठिकाणी मक्याचे दाणे अगदी व्यवस्थित फुललेले आहेत आणि आपले पॉपकॉर्न रेडी झाले आहेत। आता आपण गॅस बंद करायचा। पॉपकॉर्न या ठिकाणी खाण्यासाठी रेडी झालेत, चला तर ते एका बाउल मध्ये घेऊया। वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा। तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।